भारतात अनेक शहरं आपल्या वेगवेगळ्या गोष्टींमुळे जगभर प्रसिद्ध झाली आहेत. जसं की आग्र्याचा पेठा, नाशिकची द्राक्ष, नागपूरची संत्री आणि कोल्हापूरची कोल्हापुरी चप्पल जशी जगभर प्रसिद्ध आहे, तसंच सातारचा कंदी पेढा हा जगभर प्रसिद्ध झाला आहे. तुम्हाला माहिती आहे का हा कंदी पेढा कधी, कोणी आणि कसा सुरू केला आणि तो कसा जगप्रसिद्ध झाला? सातारी कंदी पेढ्याचे जनक सुप्रसिद्ध जगप्रसिद्ध मिठाई शास्त्रज्ञ तुळजाराम मोदी पेढेवाले यांनी हा कंदी पेढा कधी सुरू केला? चला तर मग जाणून घेऊया तुळजाराम मोदी यांची चौथी पिढीत असलेले अर्जुन मोदी यांच्याकडून सातारी कंदी पेढ्याबद्दलची अधिकची माहिती घेऊया. आता सातारी कंदी पेढा म्हणजे कुठून सुरू झाला याची माहिती देताना मी, तर तुळजाराम मोदी आणि बन्सीलाल मोदी हे दोघे सख्खे बंधू होते. त्यांनी जवळपास 100 वर्ष 125 वर्षापूर्वी कंदी पेढ्याचा शोध लावला आणि त्याची तिथे सुरुवात केली. मिठाईच्या व्यवसायात आम्ही जवळपास 160 वर्षांपूर्वीपासून आहे. तुळजाराम मोदींचा जन्म झाला आणि त्यांनी त्या मिठाईमध्ये इनोव्हेशन करायचे प्रयत्न केले. जो पेढ्याचा इनोव्हेशन केला त्याने, ती तुळजाराम मोदी आणि बन्सीलाल मोदी या दोघांनी मिळून केलेली, आणि तोच कंदी पेढा आजही 100-125 वर्षानंतर सुद्धा इथं सातारामध्ये तुळजाराम मोदी पेढेवाल्यांमध्ये बनवला गेला जातो. कंदी पेढा म्हणजे एक्झॅक्टली काय हे अजून लोकांना माहिती नाही. जे पूर्वीची लोक आहेत त्यांना माहिती आहे, पण जे आता नवीन जनरेशन आहे त्यांना हे कॉन्सेप्ट माहित नाही. कंदी पेढा इज बेसिकली रिलेटेड टू कंदमूळ. हे जुन्या जमान्यात एकदम एक रूट घ्यायचं किंवा फळ म्हणू शकतो, ज्याला रामफळ सुद्धा म्हणतात किंवा कंदमूळ सुद्धा म्हणतात. ज्याचं टेक्स्चर असं आहे की बाहेरनं ब्राऊन कलरचं आहे आणि आतनं व्हाईट कलरचं आहे, तर तसंच कंदी पेढ्याला पण रिलेट केलं त्याच्या टेक्स्चरनुसार. जेव्हा कंदी पेढ्याची प्रोसेस चालू होती ती 100% म्हशीच्या दुधाने चालू होती, त्याचा कलर व्हाईट असतो, आणि जेव्हा ती प्रोसेस एंड होतं तेव्हा जो त्याचा टेक्स्चर आणि त्याचा कलर जो असतो तो डार्क ब्राऊन होऊन जातो, जे तुम्ही रामफळला बघू शकता तशा टाईपमध्येच. मग त्या हिशोबानेच ते कंदी पेढा म्हणून ह्या पेढ्याचं नाव पडलं. सो तुळजाराम मोदी आणि बन्सीलाल मोदी यांना जवळपास 100-125 वर्ष झाली कंदी पेढ्याचा शोध लावून, तेव्हा आता त्यांना जगप्रसिद्ध मिठाई शास्त्रज्ञ ह्याचा टॅग भेटलेला. तर हे का भेटलेला? कारण की जेव्हा त्यांनी शोध लावलेला तर हे नुसतं साताऱ्यातच नाही तर पूर्ण देशभरात जगभरात हा त्यांनी प्रसिद्ध केलेला. पूर्ण देशभरात ते सर्व ठिकाणी पेढे एक्सपोर्ट करायचे, प्लस अख्ख्या जगभरात सुद्धा ते एक्सपोर्ट व्हायचे. जसं की USA, जर्मनी, जपान, UK या अशा बऱ्याच जवळपास 6-7 देशांमध्ये हा कंदी पेढा एक्सपोर्ट व्हायचा. आता ही जी प्रोसेस आहे कंदी पेढ्याची, ही 100 वर्षापूर्वी जी प्रोसेस होती जी चुलीवर पेटवायचा, तसंच अजून सुद्धा तीच पद्धत, तीच प्रोसेस, तीच परंपरा आज आम्ही पाळतो आहे. मी चौथी पिढी आहे तुळजाराम मोदी पेढेवाल्यांची, आणि आमचा आजपर्यंत हाच मोटो आला आहे की नो कॉम्प्रोमाइज इन क्वालिटी. फक्त आणि फक्त जे काय आमची परंपरा आम्ही पाळलेली ती सुद्धा अजून सुद्धा आम्ही पाळायचा पुरेपूर प्रयत्न करतो. आणि आज सुद्धा आपले जे कंदी पेढे आहेत जे साताऱ्यामध्ये मॅन्युफॅक्चर होतात त्याच जागी मोती चौकात मॅन्युफॅक्चर होतात, रोजच्या रोज फ्रेश बनले गेले जातात. न्यूज 18 लोकल साठी शुभम बोडके, सातारा.